स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया अच्युता घडामोडी. राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर. 10वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल 2022 दरम्यान तर 12वीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान होणार. तब्बल 16 लाखांचे दागिने व 8 लाखांच्या रोकडवर हात साफ करणाऱ्या सराई चोरांना नागपूर गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या. आरोपींजवळून 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. मागील 2 वर्षांपासून बंद असलेल्या 1 ते 7वी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळालं उत्साहाचं वातावरण. आणि सार्वजनिक क्षेत्रातील 2 बँकांचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स तर्फे 2 दिवसीय संप. सविस्तर वृत्त. राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या असून 10वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल 2022 दरम्यान होणार आहे तर 12वीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे मागील 2 वर्षांपासून विद्यार्थी वर्ग परीक्षेला मुकला होता. कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटच्या उगमामुळे यंदा तरी परीक्षा होणार का असा प्रश्नही विद्यार्थ्यांना पडला होता. मात्र त्यांच्या या प्रश्नाचं निराकरण झालं असून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत 10वी व 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यात 12वीच्या परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे तर त्यानंतर 10वीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. 10वीच्या परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत 12वीच्या तोंडी परीक्षा होणार असून 25 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत 10वीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत. आज मी आपल्या सगळ्यांशी 10वी आणि 12वीच्या परीक्षा संदर्भामध्ये संवाद साधण्यासाठी बोलत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ओमिक्रॉन संदर्भामध्ये आपण सातत्याने मॉनिटरिंग करत आहोत आणि हे करत असताना 10वी आणि 12वी ही विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पालकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं वर्ष असतात आणि या परीक्षा कशा होणार कधी होणार या संदर्भामध्ये सातत्याने आमच्याशी विचारणा होत असते आणि आज या प्रश्नांना उत्तर देण्यासाठीच मी या ठिकाणी आलेली आहे की आपल्या माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे इयत्ता 10वी आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे इयत्ता 12वीच्या परीक्षा संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती अवगत करण्यासंदर्भात मी बोलत आहे. 12वीची जी परीक्षा असेल ती परीक्षा लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे. त्याचबरोबर इयत्ता 10वीची जी परीक्षा आहे जी लेखी परीक्षा आहे ती 15 मार्च ते 18 एप्रिल या काळामध्ये होणार आहे. या व्यतिरिक्त ज्या प्रात्यक्षिक लेखी व तोंडी परीक्षा असतील या 12वीच्या ज्या आहेत त्या 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत होणार आहेत आणि 10वी संदर्भामधल्या ह्या परीक्षा ज्या आहेत त्या 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीमध्ये ह्या परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते आपली परीक्षा ही मागील काळामध्ये जशी ऑफलाईन पद्धतीने होत होती त्याच तऱ्हेने ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. मागील काळामध्ये आपण जसे पेपर देत होता तशाच तऱ्हेचा पेपर पॅटर्न आणि तशाच तऱ्हेचं मूल्यमापन यावेळेला सुद्धा असेल आणि जे मूल्यमापन आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली परीक्षा जी असते ती आपली परीक्षा लेखी परीक्षा जी असते ती परीक्षेच्या माध्यमातून जे आपले पेपर असतील त्या संदर्भामध्ये ते असेल. मी आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आपल्याला एवढंच सांगू इच्छिते की आपलं आरोग्य आणि आपली सुरक्षितता याच्यावर आमचं पूर्णपणे लक्ष आहे. येणाऱ्या काळामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या शुभेच्छा देत असताना या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होतील आणि ह्या परीक्षा ज्या आहेत त्या नेहमी म्हणजे पूर्वीप्रमाणे जसं घडत आलं होतं त्याचप्रमाणे बोर्डाच्या माध्यमातून घेतल्या जातील. धन्यवाद. ट्रान्सपोर्टरच्या बंगल्यात
घरफोडी करून तब्बल 16 लाखांचे दागिने व 8 लाख रुपयांच्या रोकडवर हात साफ करणाऱ्या चोरट्यांचा नागपूर गुन्हे शाखेने 24 तासात छडा लावला. गुन्हे शाखेने या प्रकरणी अमरावती येथील कुख्यात आरोपी व त्याच्या साथीदाराला आपल्या ताब्यात घेतलं असून त्यांच्या जवळून रोकड दागिने व वाहनासह 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी हरीश अमरावती येथील कुख्यात आरोपी म्हणून प्रसिद्ध असून त्याच्या नावावर तब्बल 39 गुन्हे दाखल आहेत. तो कधी कधी नंदनवन झोपडपट्टीत आपल्या बहिणीकडे येऊन राहतो. याच दरम्यान त्याची ओळख वस्तीतल्या रवी शर्मा याच्याशी झाली. पेंटिंगचं काम करणाऱ्या रवीला हिवरी नगर येथील रहिवासी ट्रान्सपोर्टर सत्यनारायण दरक हे बाहेर गेल्याचं कळले. रवीने ही माहिती हरीशला दिली व दोघांनी मिळून दरक यांच्याकडे घरफोडी केली. रवी शर्मा नंदनवन परिसरातील अनेक व्यापाऱ्यांना ओळखतो. त्याला सत्यनारायण दरक यांच्या आर्थिक बाजूची चांगलीच कल्पना होती, त्यामुळे त्याने हरीशला दरक यांच्याकडून भरपूर माल मिळेल असे सांगितले. मात्र अटक केल्यानंतर दोन्ही आरोपी पोलिसांना वेगवेगळी माहिती देत असल्यामुळे आरोपी दागिने व रोख रकमेला घेऊन खोटं बोलत असल्याची शंका पोलिसांना येत आहे. दिनांक 13/12/2021 मध्यरात्री सत्यनारायण दरक यांच्या घरी, ते घरी नसताना ती घरफोडी झालेली होती. त्याचा संयुक्त तपास नंदनवन पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा करीत होती. गुन्हे शाखेचे जो तपास आहे, माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साहेब, माननीय अपर पोलीस आयुक्त कुलारी साहेब, माननीय DCP साहेब चिन्मय पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनात युनिट 4 आणि घरफोडी पथक करत होते. घरफोडी पथकचे EPI 84 आणि युनिट 4 श्री 54 साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही तपास करताना तांत्रिक विश्लेषण करून आम्हाला या आरोपी संबंधाने माहिती मिळाल्यावर आम्ही अमरावती येथून हरीश अरुण चरडे यास ताब्यात घेतले आणि त्याच्याकडनं आम्ही गुन्ह्याचा मुद्देमाल रिकवर केला आणि पुढील तपास करून नागपूर येथील रविकुमार शर्मा यासुद्धा ताब्यात घेऊन अटक करून त्याला त्याच्याकडनंसुद्धा गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल रिकवर केलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही पोलीस स्टेशन नंदनवनकडे हँड होईल. 17,80,431 रुपयाचा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे आणि यातील आरोपी आहे त्यांच्यावर प्रॉपर्टी ऑफेन्सेस या अगोदर रजिस्टर आहे आणि सदरची कारवाई युनिट 4 पोलीस निरीक्षणचे 14 साहेब यांच्या मार्गदर्शनात EPI धायगोडे, PSI इंगोले, घरपोडी पथकचे EPI 84 आणि त्यांचा स्टाफ व युनिट 4 संपूर्ण स्टाफने काम केलेलं आहे. कोविडमुळे आतापर्यंत शाळा बंद होत्या, मात्र गुरुवारपासून 1 ते 7 पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांमध्येही शाळा सुरू झाल्याचा उत्साह दिसून आला, तर दुसरीकडे पालकही आनंदी आहेत. स्वामी विवेकानंद शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. या दरम्यान सर्व कोविड नियमांचे पालन करण्यात आले. दरम्यान शिक्षकांनी माहिती दिली की वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी बसवला जाईल. यावेळी ते म्हणाले की शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. गुरुवारी शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांचे फुले व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिक्षकांना कोरोना लसीचे 2 डोस देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिका क्षेत्रातील जवळपास 1,169 शाळा सुरू करण्याचे आदेश कालच माननीय आयुक्त महोदयांनी दिलेले आहे. आज किंवा अजून 1-2-3 दिवसामध्ये या सगळ्या शाळा सुरू होतील असा मला विश्वास वाटतो. या शाळा सुरू करत असताना कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आलेल्या आहेत. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळली किंवा एखाद्या शिक्षकामध्ये आढळली तर त्यांनी लगेचच RT-PCR टेस्ट करून घेणे आणि जर ते बाधित आढळले तर शाळा बंद करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे आणि त्या सगळ्यांची पुन्हा RT-PCR. पालिकेच्या महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार 1 ते 7 वर्ग सुरू झालेले आहेत आणि पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा खूप उत्साह या शाळेमध्ये आज आम्हाला दिसतो आहे. आज विवेकानंद शाळेमध्ये जवळपास 70-75% विद्यार्थी आमचे आज उपस्थित आहेत. आम्ही महाराष्ट्र शासनाने दिलेल्या कोविडच्या जे काही गाईडलाईन्स आहे ते सर्व पालन करून आजपासनं नागपूर महानगरपालिकेच्या शाळा सुरू केलेल्या आहेत. मला असं वाटतं की आजपासनं खरं शिक्षण 1.5-2 वर्षानंतर विद्यार्थ्यांचं सुरू झालेलं आहे आणि आताच मी विद्यार्थ्यांशी बोललो तर विद्यार्थी फार उत्साही आहेत आणि शिक्षणासाठी ते फार आग्रही आहेत. खासगीकरणाच्या निषेधार्थ युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 2 दिवसांचा बंद पुकारला आहे. यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो, नरेंद्र मोदी कुर्सी खाली करो.
सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने गुरुवारपासून 2 दिवसीय संप सुरू केला आहे. या दरम्यान बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले की सरकार प्रत्येक सार्वजनिक सेवेचे खासगीकरण करण्याच्या विचारात आहे, ज्याला आमचा विरोध आहे. ते पुढे म्हणाले की सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही सर्वसामान्य जनतेत जाऊन जनजागृती करू आणि याचा सक्त विरोध करू. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे सुमारे 9 लाख कर्मचारी गुरुवारपासून 2 दिवस संपावर गेले आहेत, त्यामुळे बँकिंग सेवांवर कुठे ना कुठे परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा अतिशय पारंपरिक खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने मागे घेतल्यामुळे मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. 2014 साली न्यायालयाने या शर्यतीवर बंदी टाकली, त्यानंतर आमचे सरकार राज्यात आले. त्यावेळी मी स्वतः ही बंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच ज्यांनी ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे फडणवीस यांनी अभिनंदनही केले. बैलगाडा शर्यत हा अतिशय पारंपरिक अशा प्रकारचा आमचा खेळ आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना हा अत्यंत आवडीचा अशा प्रकारचा खेळ आहे आणि यावर असलेली बंदी आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली, त्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. मला या निमित्ताने सांगायचं आहे की 2014 साली ज्यावेळेस न्यायालयाने ही बंदी टाकली, त्यानंतर आमचं सरकार आलं. मी स्वतः केंद्र सरकारकडे त्यावेळी पाठपुरावा केला आणि महेशदादा लांडगे आमदार यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ देखील आम्ही घेऊन गेलो. त्यानंतर तत्कालीन मंत्री जावडेकरजी यांनी एक गॅझेट काढलं आणि त्यामुळे ही शर्यत पुन्हा सुरू झाली. पुन्हा त्याच्यावर न्यायालयाने बंदी घातल्यानंतर 2017 साली त्या संदर्भातला कायदा आम्ही तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून पुन्हा बैलगाडा शर्यत सुरू केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर पुन्हा बंदी घातली. महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा या संदर्भात रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल, म्हणजे बैल हा धावणारा प्राणी आहे, या संदर्भातला सायंटिफिक अहवाल तयार करावा अशा प्रकारचं निवेदन मिळालं. तत्कालीन मंत्री श्री जानकर साहेब यांना मी त्या संदर्भातले निर्देश दिले आणि आम्ही रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल असा एक अहवाल संपूर्ण सायंटिफिक असा 2 महिन्यात तयार केला आणि तो सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सादर केला. आज जो निर्णय आलेला आहे हा जो काही आमच्या सरकारने रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल हा जो अहवाल दिला होता या अहवालाला सर्वोच्च न्यायालयाने स्वीकृत केला आणि त्याच्यावर आधारित आजचा निर्णय दिलेला आहे. मला अतिशय आनंद आहे. ज्या ज्या लोकांनी याकरता प्रयत्न केले त्या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो आणि विशेषतः या ठिकाणी महेशदादा लांडगे असतील आमदार भोसरीचे आणि त्यासोबत इतर सगळे लोक ज्यामध्ये आमचे नरेंद्र अण्णासाहेब पाटील असतील अशा सगळ्या लोकांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रातील सर्वोच्च न्यायालयाने अखेर बैलगाडी शर्यतींना सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत असून बैलगाडी मालकांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे. राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले असून 7 वर्षांपासून बंद असलेली बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर बैलगाडी शर्यतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. आज उच्चतम न्यायालयाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा आणि ग्रामीण भागातल्या भूमिपुत्रांच्या मागणीवर कुठेतरी एक चांगला असा सुखद निर्णय दिला, त्याबद्दल मी समाधान आणि त्या ठिकाणी हर्षोल्लास व्यक्त करतो. मागच्या 4 वर्षापासून हे प्रकरण निकाली लागत नव्हतं आणि महाविकास आघाडीच्या सरकारने त्याला पाठपुरावा केला. आमचे जे ॲडव्होकेट्स आहे, जो कुंभकोणी साहेब असो की इतर त्यांचे ज्युनियर्स असो, यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने सगळे लॉ पॉईंट्स तयार केले आणि आज ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेलाही हात लावण्यासाठी मदत होण्याच्या दृष्टीने हा सुद्धा व्यवस्था तेवढाच महत्त्वाचा आहे. अलीकडच्या दिवसांमध्ये शेती ही ट्रॅक्टरनी आणि इतर मशीन्सनी होते, म्हणून बैलांचा तसा उपयोग आज शेतीमध्ये तेवढासा राहिला आहे जो एकेकाळी होता. आणि ह्या बैलांच्या माध्यमातून जी शर्यत होते त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला सुद्धा हातभार लागतो. आज सुखद असा निर्णय आपल्याला आज तिथं उच्चतारेकडे झालेला आहे. देशामध्ये इतर राज्यामध्ये जशा प्रकारे त्या ठिकाणी सवलत आहे तीच सवलत आता महाराष्ट्रातील त्या ठिकाणी बैलगाडी शर्यतीला मिळणार आहे, त्याबद्दल समाधान आणि हर्षोल्लास व्यक्त करतो आणि संपूर्ण जनतेला सांगतो की न्यायालयावर विश्वास ठेवणं ही जी प्रथा परंपरा आपली आहे
ही तशा प्रकारची येडाच असं म्हणतात की कायम ठेवावी अशा प्रकारचं मत व्यक्त करतो. पुनश्च सगळे जनतेचं आणि बैलगाडी शर्यतीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं मनापासून स्वागत करतो आणि समाधान देतो. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. मागील 2 वर्षात कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना त्यांच्या मालमत्ता विषयक हक्कापासून वंचित ठेवण्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या महिलांचे मालमत्ता विषयक व अन्य आर्थिक हक्क संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिली. आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल की आम्ही वात्सल्य योजना मागच्या ऑगस्टमध्ये त्याची घोषणा केलेली होती आणि अनाथ मुलांसाठी ती खास करून ती योजना होती. त्याच्यामध्ये एक अपेक्षित होतं की ती जी मुलं आहेत त्यांचे राईट्स, त्यांचे प्रॉपर्टी राईट्स, त्यांचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स, त्यांचे इमोशनल प्रॉब्लेम्स सगळे टास्क फोर्सच्या मार्फत त्या ठिकाणी आपण निकाली काढू शकू. पण एकंदरीत असं लक्षात आलं की वात्सल्य योजनेला देखील तालुका स्तरावर आपल्याला न्यावं लागलं आणि ते जिल्हा स्तरावरच्या टास्क फोर्समध्ये होऊ शकत नव्हतं. आणि मग ज्यावेळेला आपल्याला तालुका स्तरावर जावंच लागतं आहे त्यावेळेला एक मोठा प्रॉब्लेम आपल्याला लक्षात आला, तो असा आहे की ज्या एकल महिला आहेत त्यांचे पण प्रॉब्लेम्स, त्यांचे पण समस्या ज्या आहेत त्या अनाथ मुलांच्या सारख्याच त्या होत्या आणि आहेतही. आणि म्हणून ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही तालुका स्तरावरची जी टास्क फोर्स आहे त्याला ॲक्टिवेट केलं आणि दर आठवड्याला, दर महिन्याला ज्या बैठका वात्सल्य योजनेच्या तालुका स्तरावर आणि जिल्ह्याच्या स्तरावर होतात त्याच्यामध्ये एकल महिलांचे जे प्रॉपर्टीज आहेत, त्यांच्या ज्या पैशांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या प्रॉपर्टी राईट्सचे जे विषय आहेत, त्यांचे सर्टिफिकेट्स आहेत, त्यांना त्यांचा हक्क जर कोणी घेत असेल, डिस्काउंट घेत असेल, ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि एक नव्याने त्या ठिकाणी वात्सल्य योजना अजून बळकट कशी होईल आणि त्याला कसं आम्हाला अजून त्या एकल महिलेला आणि त्या अनाथ बालकाला आम्हाला अजून कसं सबलीकरण करता येईल, त्या सगळ्या गोष्टी आम्ही नमूद केलेल्या आहे. आणि आता त्याचा फॉलोअप तालुका स्तरावर जे अधिकारी आहेत, ग्रामपंचायत स्तरावर जे अधिकारी आहेत, ते वेळोवेळी ज्या बैठका होतात त्याच्यामध्ये त्याचा आढावा घेऊन ते सगळं नमूद करून त्याला अजून स्ट्रीमलाईन व्यवस्थित केलेलं आहे. त्या आपल्या एकल महिला ज्या आहेत आणि अनाथ बालकं आहेत यांना सुरक्षित इमोशनली, फायनान्शियली ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही राबवतोय. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील 2 बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली असून त्याविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी बँक कर्मचाऱ्यांनी 16 व 17 डिसेंबर रोजी संप पुकारला आहे. बँकिंग संशोधन 2021 कर्मचारी संघटनांचा विरोध आहे. अर्थमंत्री यांनी मागील वर्षी अर्थसंकल्प सादर करताना सार्वजनिक क्षेत्रातील 2 बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याच निर्णयाला कामगार संघटनांमार्फत विरोध होत असून हा 2 दिवसीय संप करण्यात येत आहे. बोल साथी, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, आवाज तो, आवाज तो, आवाज तो,
भारत सरकारद्वारे बँकिंग संशोधन बिल 2021 हे पार्लिमेंटमध्ये पारित करण्याकरता मांडलेलं आहे आणि त्या बिलाला आमचा तीव्र विरोध आहे. याच्यामुळं बँकांचे बँकांमध्ये 50% हे सरकारी भांडवल कमी करायचा घाट आहे आणि ह्या ही सुरुवात आहे निजीकरणाची. याच्यानंतर बँका विकायला काढणार गव्हर्नमेंट. एक बँका जर गव्हर्नमेंटनं विकायला काढल्या तर सर्वसामान्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. देशाचं भविष्य हे धोक्यात येत आहे. त्याच्यामुळं आमचा हे 2 दिवसाची स्ट्राईक आम्ही त्याला विरोध म्हणून आज करत आहे. ही 16-17ची आज 2 दिवसाची UFB युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्याद्वारे ही स्ट्राईक कॉल दिलेला आहे. अजूनही जर सरकार ताळ्यावर येत नसेल तर याच्यानंतर इंडिपेंडेंट स्ट्राईक हे खाजगीकरणाला विरोध म्हणून आमच्याकडनं केली जाणार आहे. याच्यामुळं जे बँकिंगची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत यांच्या नोकऱ्या यांचं एम्प्लॉयमेंट धोक्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या स्वस्त कर्ज जे मिळतं ते स्वस्त कर्ज मिळणं हे बंद होऊन जाईल आणि त्यांच्या जमिनी ज्या आहेत या लोकांच्या हडपल्या जातील आणि घशात घातल्या जातील व्यापारी लोकांच्या निलाम करून. तर याच्याशिवाय सर्वसामान्य लोकांचे जनधन खात्याचे शून्य बॅलन्सनं हे उघडणं बंद होऊन जाईल. हे सर्व लोकांची ही लढाई आहे. आम्ही फक्त बँकर्स ही आवाज जो आहे आमचा ह्या आंदोलनामार्फत सर्वसामान्यापर्यंत पोहोचवत आहे की हे निजीकरण धार्जिणी जे सरकार आहे व्यापारी धार्जिणी जे सरकार आहे याला तीव्र विरोध करा. जसं शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन यशस्वी केलं आणि जे काळे कृषी कायदे मागे घ्यायला सरकारला भाग पाडलं तसं हे बँकिंग विरोधी आणि देशाच्या विरोधी जे कायदे आहेत आपली अर्थव्यवस्था नष्ट करणारे जे कायदे आहेत हे भांडवलशाहीला वाढवणारे जे कायदे आहेत हे बँकिंग अमेंडमेंट बिलचा कायदा हा वापस घेण्यास सरकारला भाग पाडायचं आहे आणि याचा आम्ही तीव्र आंदोलन करून निषेध करतो. वर्ध्यात एसटी बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. शाळा सुरू झाल्यापासून बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना ये जा करण्यात अडचण येत असल्याने एसटी बसेस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी शासनाकडे केली आहे. दिवाळीपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर 16 डिसेंबर पासून शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना ये जा करतानाही अडचणी येत आहेत. बस बंद झाल्यामुळे विद्यार्थी आता खासगी वाहनांचा वापर करू लागले आहेत. त्याच ऑटोने शाळेत जाण्यासाठी त्यांना भरमसाठ भाडे मोजावे लागत आहे. त्यामुळे एसटी बसेस लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. विद्यार्थी आम्ही पात्री गावाला राहतो. बसा बंद असल्यामुळे मी या टेम्पो मध्ये येणे जाणे करतो. आता बसा बंद असल्यामुळे आम्हाला कशा कोणत्याही ऑटो मध्ये जावं लागते. आम्हाला कोणताच पर्याय नसल्यामुळे आम्ही ऑटो करतो किंवा अशा गाड्यामध्ये हात देऊन चालला जातो. आम्हाला एसटीची पास भेटत होती. पास भेटल्यामुळे आम्हाला असं बरं वाटायचं, म्हणजे आता आम्ही बस येईल बा असं वाटायचं. आता बस नसल्यामुळे आम्हाला लय त्रास होतो आणि आमची पैसे म्हणजे लय रुपये घेतात ते टॅक्सवाले. म्हणून अशा गाड्याने हात देऊन जावं लागते. पुन्हा बसची पास भेटल्यामुळे आम्हाला असं चांगलं वाटायचं, म्हणजे आता आम्हाला घर पर जायला भेटायचं. आता तसं नाही, आता कोणाला हात देऊन जावं लागते, कसं फिरावं लागते कुठं कुठं, त्यामुळे आम्हाला लय त्रास होत आहे. सरकारने आमच्यासाठी एसटी बस चालू करावी आमची सरकारकडून मागणी आहे. आमची विद्यार्थ्यांना लय नुकसान झालेलं आहे यामुळे. त्यासाठी माझी नम्र विनंती की सरकारने बस चालू करावी. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारवर टीका करत ओबीसी आरक्षण हे राज्य सरकारच्या नाकर्तेपणा धोरणामुळे रद्द झालंय असं त्या बोलल्या. तसेच राज्य सरकारकडे ओबीसी बाबत कोणताही डेटा नाही. गेल्या 2 वर्षात राज्य सरकार एम्पेरिकल डेटा जमा करू शकले नाही तर 3 महिन्यात राज्य सरकार हा डेटा सादर करणार का असा प्रश्न निर्माण होत असून राज्य सरकार येणाऱ्या निवडणुकीत ओबीसीला न्याय देऊ शकत नाही असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. नमस्कार. काल जे सुप्रीम कोर्टमध्ये जे निर्णय झाला ओबीसी समाजाला घेऊन जी याचिका त्यांनी खारिज केलेली आहे त्याचे सगळ्यात मोठं कारण आणि दोषी जर कोणाला ठरवला पाहिजे आपण तर ते आपली राज्य सरकार आहे. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये 105 नगरपंचायत आहे, 2 जिल्हा परिषद आहे, ज्याच्यामध्ये नगरपंचायतमध्ये 344 असे ओबीसी समाजाचे लोकांना उभे राहण्यासाठी आरक्षण जे पाहिजे होतं ते त्यांना आता भेटणार नाहीये. गेल्या 2 वर्षापासून जी ब्लेम गेम आपली महाराष्ट्र सरकारची, सरकारचे लोक ब्लेम करत आहे केंद्र सरकारवर आणि केंद्र सरकारने हे म्हटलंय की आमच्याजवळ सफिशियंट डाटा नाहीये जे इलेक्शनसाठी आरक्षण आम्ही देण्यासाठी आमच्याजवळ सफिशियंट डाटा नाहीये. ते 2 वर्षापासून हेच गोष्टी म्हणत आहे. आज सुप्रीम कोर्टने स्पष्ट आदेश दिलेले आहे की 3 महिन्यात
तुम्ही हा डाटा ट्रिपल टेस्ट करून हा डाटा आम्हाला द्या. जे सरकार गेल्या 2 वर्षापासून ते डाटा सबमिट करू शकले नाही ते 3 महिन्यात ओबीसी समाजाला आरक्षण राजकीय आरक्षण देण्यासाठी दिन काय देणार काय सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि याच्यात दिसत आहे की महाराष्ट्र सरकारची नाकामी आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याच्या हितामध्ये ही सरकार नाहीच. आणि जर यांनी 3 महिन्यात ती डाटा दिला नाही सुप्रीम कोर्टमध्ये तर येणारे जे फरवरीमध्ये जे पुढचे वर्षामध्ये जे कॉर्पोरेशन इलेक्शन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जिथे आपले ओबीसी समाजाचे उमेदवार कंटेस्ट करणार होते त्यांना ते चान्स भेटणार नाही. तर आपल्याला ही सरकार न्याय देण्यासाठी आहे की नाही देण्यासाठी आहे. आणि आम्ही ओबीसी समाजाचे न्याय देण्यासाठी आम्ही सोमवारपर्यंत शेवटपर्यंत आम्ही लढणार आणि महाराष्ट्राला मजबूर करणार महाराष्ट्र सरकारला की त्यांना ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी आणि आम्ही ओबीसी समाजासोबत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात 40 विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊनही बंद शाळेबाहेर बसावे लागले. दाभा गावातील जिल्हा परिषदेची शाळा 16 डिसेंबर पासून उघडूनही शाळेला मात्र कुलूपच होते. जिल्हा परिषद शाळेची अवस्था फार बिकट आहे हे पांढरकवडा तहसीलच्या दाभा या जिल्हा परिषद शाळेत गेल्यावर कळले. ही घटना खुद शिक्षण समितीचे सदस्य व पूर अर्थ बांधकाम अध्यक्ष निमिष मानकर यांच्या निदर्शनास आली. दाभा गावात गेल्या 8 दिवसांपासून शाळेलाच कुलूप असून शिक्षक सुद्धा बेपत्ता आहेत. बंद शाळेबाहेर 40 विद्यार्थी शिक्षकांची वाट पाहत होते ज्याची माहिती जिल्हा परिषद सदस्यांनी शिक्षण अधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांना फोन करून दिली. या प्रकरणी गैरहजर राहणाऱ्या 3 शिक्षकांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद गणामध्ये माझ्या या नियोजित दौऱ्यामध्ये दाभा मानकर जिल्हा परिषद शाळेचा अत्यंत गंभीर प्रकार मला आज आढळून आला. मी तिथे आकस्मिक भेट दिली असता त्या शाळेला चक्क कुलूप लावून दिसलं आणि मी तिथे विचारणा केली सरपंचांना. तर सरपंच आणि इतरत्र गावातले सगळे पालक तिथे हजर झाले मी आल्यानंतर आणि त्यांनी चक्क माझ्याकडे कंप्लेंट केली काय आजच नाही पण गेल्या 8 दिवसापासून एकही शिक्षक इथे शाळेमध्ये शिकवायला येऊन नाही राहिला. जन तिथे 3 शिक्षक कार्यरत आहेत तिन्हीपैकी एकही शिक्षक तिथे हजर नव्हते. हा प्रकार गेल्या 8 दिवसापासून चालू आहे आणि आपण पाहतो की गेल्या कोरोनाच्या 2 वर्षामध्ये प्रचंड नुकसान असं आपल्या विद्यार्थ्यांचं झालं आहे. असं असताना आता नुकत्याच राज्य शासनाने निर्देश दिले शाळा चालू करण्याचे आणि शाळा चालू झाल्या. गेल्या 2 वर्षाचा जो आपला अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी या शिक्षकांवर आहे. असं असताना सुद्धा दुर्दैवी आहे त्याच्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांसोबत मी या विषयावर बोललो आणि व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना खरी परिस्थिती आम्ही दाखवली आणि ते पण त्यांनी पण विद्यार्थ्यांसोबत संवाद केला आणि विद्यार्थ्यांनी खरी परिस्थिती काय आहे हे त्यांना निर्देश आणून दाखवली. त्यामुळे सूर्यवंशी साहेबांनी सुद्धा कबूल केलं आणि त्याच्यानंतर व्हिडिओंना पांडवडा पंचायत समितीचे व्हिडिओंना सुद्धा पाचारण केलं. तिथे त्यांनी पंचनामा केला आणि त्यांचं एका वर्षाचं इन्क्रीमेंट आणि पगार कपात करण्याचा अहवाल ते शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवणार आहे. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.